लहानपण माझ्या आई वडिलांनी मला खूप लाडात हे केलं, मोठं केलं. पण आयुष्यामध्ये थोडंफार असं झालं की माझ्या वडिलांची नोकरी गेली, आई माझी घरच बघायची, नोकरी गेली. मी सातवीला असताना मी शाळा सोडून टाकली, कारण परिस्थितीच नव्हती ना. म्हणजे ना बुक विकत वया, पुस्तकं काय घ्यायची, म्हणजे आमची हे नव्हती, ऐपत नव्हती. तर मग मी बघितलं की माझे वडील पण टेन्शनमध्ये असायचे की नोकरी गेली आहे, आता घर कसं चालेल, काय चालेल. तर मग शाळेच्या नावाने मी माझ्या मित्राला बोललो, कुठेतरी मला नोकरी बघरे. तर तिने ना मला एक खार जिमखाना म्हणून आहे, तर तिथे बॉल बॉयचं जे टेनिस खेळतात त्या बॉल बॉयच्या कामासाठी मी तिथे लागलो. शाळेत नाही जायचो, शाळेच्या ऐवजी मी तिथे जायचो. आणि मग तिथून ना तिथे मला तेव्हा एक दिवसाचे 20 रुपये भेटायचे. नंतर मग यायचो आणि घरी सांगायचो मी खेळायला चाललो. पण त्या खेळण्याच्या बहाण्याने ना एक लेडीज बार आहे सांताक्रूजला, त्याच्यामध्ये मी छोटूचं काम करायचं, लादी पुसायचो, प्लेट धुवायचो, असं करून तिथून ना थोडेफार मला कोण पिणारे बिणारे पैसे द्यायचे. मग ते सुरुवात झाली, तर मी ते जे थोडेफार घरी द्यायचे. तर मला माझ्या आई वडील विचारायचे, बेटा पैसे कुठून आले. मी बोलायचं, आई ठेव ना, एक ते छोटं काम होतं काहीतरी, तरी मला बोललं तुम्ही केलं. पण मी घरी कधीच ते अनुभव नाही दिला की मी शाळेत नाही जात, कारण मला आता समजायला लागलं की परिस्थिती काय आहे ती. मग ते असं करता 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 मी ट्रेनमध्ये अगरबत्ती पण विकल्या, खार मार्केटमध्ये साड्यांच्या दुकानात काम केलं, गॅरेजमध्ये काम केलं, चायनीजच्या दुकानं चायनीजच्या एका गाडीवर काम केलं. तिथे पैसे नाही भेटायचे. तिथे कसं होतं की जे मी प्लेट बीट धुवायचं आणि जे लोक खाऊन जातात ना, त्यांचं जे उरलेलं असते ते एका थैलीमध्ये मला तो द्यायचा भरून, आणि मग ते मी घरी आणायचं आणि ते घरच्यांना द्यायचो मी. तसं दिवस काढले. कधी कधी तर असं झालं की बंद असायचं तर एक सँडविचची गाडी आहे, त्याचा कचरा बिचरा फेकायचो, आणि जे सँडविचचा जो कोपरा कापतात ना साईडचा, तो थैलीमध्ये टाकायचे, तो मी घरी आणून माझ्या घरी आम्ही पाण्यात डुबून तो खाल्लाय. तशी मी परिस्थिती काढली आहे. आज मी असा मोठा नाही झालोय, तर कोणी पण कुठलं पण काम छोटं नका समजू. एवढं असं नसते, तुमच्या आई वडिलांनी आज तुमच्यासाठी खूप मेहनत केली आहे, तुमचं शिक्षण केलं आहे, त्यांनी कसं केलं आहे त्यांना माहिती असते. तर त्याच्यानंतर मी एक झोपडी होती, झोपड्यात राहायचो आम्ही, भाड्यावर होतो तेव्हा. पण आयुष्याने असं मला साथ दिली, माझ्या आई वडिलांनी त्यांच्या आशीर्वादाने अशी साथ दिली की मी थोडं थोडं करून असं काम करायला लागलो ज्याच्यानी मोठा झालो, ओळख करायला लागलो, मोठी मोठी ओळख झाली माझी, ते घर पण माझं झालं. आज माझे फ्लॅट्स आहेत, माझे बंगले आहेत, गाडी आहे, सर्व सर्व. मेहनतीशिवाय काहीच नाही होत, काहीच नाही होत. खूप काय करावं लागते, खूप काय आयुष्यात. आता जेव्हा मी कामाला जायचो, माझ्या वयाची सर्व खेळायचे आणि मी बघायचं की खेळायचं, पण नाही ते बघायचो की घरात दोन पोट आहेत जे उपाशी आहेत. जर मी खेळलो असं आहे, तर आयुष्य एवढं आसन नसते हो, खूप काही करावं लागतंय. आज माझा मुलगा, मी शिकलो नाही तर माझ्या मुलाला चांगल्या शाळेत टाकलं, मोठा केला. आज तो सेलिब्रिटी जे आहेत त्यांची मुलं आहेत, त्यांच्यावर शिकतो, त्यांच्यावर स्विमिंगला जातो, स्केटिंग करतो, तर अभिमान वाटतो. मी त्याच्यामध्ये माझं लहानपण बघतो की मी नाही केलं तर कमीत कमीत तो करेल. लाईफ अशीच आहे, जगावी लागणार. पण आयुष्यामध्ये धूप छाव येत असते, तर कोणी असं नका समजू की काम छोटं आहे, हे आहे. छोट्यानेच माणूस मोठा होतो. तर जेवढे पण युथ आहेत ना, ते आज
त्यांचे आई वडील त्यांना शिकवतात आणि थोडंफार नापास झाले या काय झाले सरळ जीव द्यायला निघतात. अरे पण तुम्ही हे विचार केला की तुम्ही गेल्याच्या नंतर त्या आई वडिलांचं काय होईल.